आशीष जायसवाल, राजेश टोपे, प्रशांत बम, सुमंत पाटिल, उदय सिंह राजपूत, विनोद अग्रवाल, अशोक चव्हाण, हरिभाऊ बागडे, दीपक चव्हाण, रमेश बोरणारे, सुरेश वरपुडकर, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे, सुहास कांदे, अमित जनक, बबनराव लोणीकर, दिलीप बनकर, कैलास पाटील, जितेश शांतापूरकर, प्रणिती शिंदे या सदस्यांनी अतिशय महत्त्वाचे अशा अवकाळी आणि गारपीट, अतिवृष्टी या सर्वच विषयांवर चर्चा केलेली आहे महत्त्वाची. एकंदर आपल्या बळीराजाच्या समस्या संदर्भात सभागृहामध्ये गेल्या आठवड्यात 3 दिवस सविस्तरपणे चर्चा झाली आणि मगाशी मी म्हणालो विरोधी पक्षनेत्यांचं पण नाव घेतलं, आपणही या चर्चेची सुरुवात केली आणि बाकी सर्व सदस्यांची नावंही मी घेतली. या सर्व सदस्यांच्या चर्चेतून अनेक मुद्दे पैलू समोर आले, त्यामुळे मी सर्व सहभागी झालेल्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सरकारवर टीका देखील केली, आरोप केले, काहींनी आपल्या सभागृहात मुद्दे मांडले, काहींनी विधानभवनाच्या पायऱ्यावर देखील आणि चॅनलच्या कॅमेरा समोर देखील आरोप केले आणि काही जण अचानक मोर्चामध्ये प्रकट होऊन सरकारवर देखील तिथेही आरोप केले. आरोप करायचं काम विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्ष करत असतो. नाही, त्यांच्यावर डायरेक्ट मी सांगत नाही, ते काय विरोधाला विरोध म्हणून ते करत नाहीत. कधी मुद्दे असतील जेव्हा विरोधी पक्ष कशाला आहे की सरकार जेव्हा कुठंतरी बाबा कमी पडत असेल, सरकार काय चुक बाबा बरोबर ना, सरकार चुकत असेल तर नक्की विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावर बोललं पाहिजे आणि सरकार जर चांगलं काम करत असेल तर सरकारची पाठ थोपटली पण पाहिजे. असं विरोधी पक्ष नेत्याचं काम, मी विरोधी पक्ष नेता होतो, केवळ विरोधाला विरोध म्हणून कधी या सभागृहामध्ये कोणी काम केलेलं नाही आणि त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे, नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, मदत कधी वाटणार, असे अनेक प्रश्न त्यावेळेस विचारले गेले, आरोपही केले गेले. की मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितोय, मी नेहमी सांगतो आरोपांना मी कामातून उत्तर देईन. आरोपाला ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरचे आरोप या ठिकाणी आपण सभागृहात नाही गेले 1.5 वर्ष 1.75 वर्ष आपण पाहतोय की पातळी सोडून देखील आरोप प्रत्यारोप होऊ लागले, हे आपलं काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, हे महाराष्ट्राचं कल्चर नाही आहे आणि ही परंपराही नाही आहे. परंतु असो, मी नेहमी सांगतो की मी आरोपांना कामातून उत्तर देईन आणि मी ते कामातून उत्तर आजही या ठिकाणी त्याचप्रमाणे देतोय की गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आम्ही विरोधी पक्षनेते अवघ्या महिन्याभरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमधल्या अवकाळी पावसाचं गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास 100% पूर्ण झाले. 32 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे जे आहेत ते 100% पूर्ण आहेत. परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातले पंचनामे थोडेफार बाकी आहेत. 9,75,059 हेक्टर बाधित क्षेत्र झालेला. अवकाळीसाठी अंदाजे 2,000 कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे. जसे जसे पंचनामे होतील तसतसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा होईल. किंबहुना विरोधी पक्षनेत्यांना मी सांगू इच्छितो की आजच आम्ही मी होतो, दोन्ही विरोधी पक्षने दोन्ही उपमुख्यमंत्री होते, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी होते, काही सिम्बॉलिक चेक देखील आम्ही आता म्हणजे त्यांच्या DBT ने आता पैसे जातील, जमा होतील, पण सिम्बॉलिक त्या ठिकाणी त्यांना चेकचं वाटप देखील केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांची ते नावंही आहेत, गोविंद डांगरे, राघव आकरे, सूर्यभान डांगरे, श्रीकांत किरपान, योगेश पत्रे, अंकित चामट, धर्मपाल तेलंगराव,
शरद किरपान, देवनेनी, सुदेश चव्हाण, नत्तू चकोले, कवडू नाकाडे, प्रभाकर नागपुरे, सुरेश पोटभरे, असं या लोकांना आता आम्ही जे ज्यांचं नुकसान झालंय, पंचनामे झालेले आहेत, त्यांना सिम्बॉलिक चेक दिले. आता आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं डिबिटीन त्यांच्या पैसे खात्यामध्ये जमा आता तातडीने होतील. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी काळ्या मातीत सोनं पिकवतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या ताटात दोन वेळचं जे काही अन्न पडतं त्याला आपल्याला शेतकऱ्याला खरं म्हणजे त्याच्या मेहनतीमुळे आपण हे सगळं पाहत असतो. मी देखील स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, काळ्या मातीशी देखील माझी नाळ जुळलेली आहे. आणि शेतात म्हणतात पिकं तरारली तर मुखावर येणारा हसू, आणि मातीमोल झाली तर येणाऱ्या अश्रूंची आपल्या सगळ्यांनाच जाणीव आहे. आता आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये मी आणि देवेंद्रजी गेलो होतो आपल्या मौदामध्ये, तिकडे बघितलं धान कापून ठेवलं धानाचं पीक आणि पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये नेले असते, त्यांनी त्याचं सुरक्षितपणे ठेवले असते, पण त्याला इलाज नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची देखील अवस्था आपण पाहतो. आणि विजयरावांना मी सांगतो की चहापेक्षा शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणालात. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता, पण शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा मुद्दा आमच्यासाठी विजयराव फक्त चहापानापुरता किंवा अधिवेशनाच्या काळापुरता मर्यादित नाही, तर आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल, त्यांच्या भविताबद्दल आपल्याला सगळ्यांनाच काळजी आहे. सत्ताधारी पक्ष असू द्या, विरोधी पक्ष असू द्या. आणि म्हणूनच गेल्या 1.5 वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, आम्ही आपल्या सरकारने बळीराजाला तब्बल 44,278 कोटी रुपयांची मदत केलेली आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये. त्याचा तपशील मी पुढे सांगणार आहे, परंतु आजवरची ही सर्वाधिक आणि विक्रमी मदत आहे, मी हे खात्रीने या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि खरं म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारकडे मदत मागावी लागू नये अशी परिस्थिती निर्माण करणं ही देखील आपल्या सरकारची जबाबदारी आहे. एवढ्या वर्षामध्ये आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करतं, पण त्यामध्ये आपण काही आम्ही काहीतरी मोठं केलंय असं म्हणण्याचं कारण नाही, तसं मी म्हणणारही नाही. कारण शेवटी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीविना स्वतःच्या पायावर आपण का उभं करू शकलो नाही याचा विचार मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनीच केला पाहिजे असं मला वाटतं. आपलं सरकार, आमचं सरकार त्या दिशेने प्रयत्न करत आहे, ठोस पावलं उचलत आहे, आणि त्याचा तपशील देखील मी या ठिकाणी पुढे मांडणार आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर गेली 1.5 वर्ष ऊन पावसाच्या तडाख्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहे. त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करत आहोत आणि पुढेही आपण करणार आहोत, त्याच्यामध्ये आपली जबाबदारीच आहे. आसमानी संकटाच्या बाबतीत आपण सगळेच हतबल असतो, पण आसमानी संकटानंतर बळीराजावर पूर्वीप्रमाणे अध्यक्ष महोदय सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून घेत आहोत. पूर्वीप्रमाणे म्हणजे कधी ते आपल्याला माहीत आहे, बळीराजालाही माहीत आहे, ते सुलतानी संकट आम्ही आता मोडीत काढलेलं आहे. मला खात्री आहे की आसमानी संकटातून आपण निश्चितपणे शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहोत. दिवंगत रानकवी नादो महानोर यांनी म्हटले, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, हे आपल्या महानोर यांनी म्हटलंय. आणि म्हणून बळीराजाच्या आयुष्यातही असंच चैतन्य यावं या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. या सभागृहात बसलेले अनेक सदस्यही माझ्याप्रमाणेच शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून निसर्ग चक्र बदलत आहे, अल निनो इफेक्ट असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, क्लायमेट चेंज असेल,
असे यामुळे अवेळी येणाऱ्या पावसाचं प्रमाणही वाढलंय. त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे कमी दिवसात भरपूर पाऊस पडतो हेही आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतोय. आणि एकीकडे अतिवृष्टी तर दुसऱ्या भागात दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट अशी स्थिती गेली काही वर्ष सातत्याने या ठिकाणी निर्माण होतीये. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाया जातात तेव्हा त्याची वेदना आपल्याला कळते. आणि मगाशी मी म्हणालो की जसं आम्ही दोघंही देवेंद्रजींनी आम्ही मगाशी गेल्या आठवड्यात गेलो होतो, हातातोंडाशी आलेलं पीक कापलेलं होतं आणि घेऊनच जायचं होतं, पाऊस पडला. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचा त्यांचा जो काही आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कुठेही ढळणार नाही याची देखील सरकारने वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे, ती आम्ही घेतोय. 2019 नंतर अध्यक्ष महोदय 2.5 वर्ष सत्तेत असलेले आणि आता आमच्या सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्याबाबत टीका होती आहे, आरोप करतायत, पण जेव्हा 2.5 वर्ष सत्तेमध्ये त्या काळात मी होतो, दादाही होते, परंतु तुम्ही विचारायच्या आधी मी सांगून मोकळा होतो. कारण शेवटी काय असतो, कॅप्टन जसं आपलं हे जात चालवतो तसं ते चालत असतं. त्यामुळे या ठिकाणी आरोप करताना आत्मपरीक्षण देखील होणं आवश्यक आहे, आत्मचिंतन देखील आवश्यक आहे. गेल्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही कितीतरी पटीनं अधिक मदत शेतकऱ्यांना दिली आहे, त्याचा तपशील देखील या ठिकाणी समोर मी मांडणार आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे घोषणा करून फक्त शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं किंवा त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही केलेलं नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचे अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलेलं आहे, हे मी या ठिकाणी छाती टोकपणे सांगू इच्छितो. 30 जून 2022 रोजी आमचं महायुती सरकार सत्तेत आलं आणि अवघ्या काही दिवसातच जोरदार पाऊस आणि काही भागात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मला वाटतं मी आणि देवेंद्रजी आपण कुठं गडचिरोलीत गेलो होतो नुकसानीची पाहणी करण्याकरिता. अध्यक्ष महोदय गडचिरोलीला गेलो आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये मी सातत्याने आम्ही सगळेजण बाधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो. माझं कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून फक्त केवळ घरी बसून VC द्वारे बैठका आम्ही घेतल्या नाहीत, आम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि शेतकऱ्यांशी बोललो, बांधावर गेलो आणि त्या ठिकाणी इतरांना फक्त सूचना देत बसलो नाही, वस्तुस्थिती आहे. आणि आमचं काम मी काय आमच्या सत्ताधारी नाही, विरोधी पक्षातल्या लोकांनाही माहीत आहे, मी काय उगाच काहीतरी जास्तीचं बोलत नाही, परंतु थेट ग्राउंडवर जाऊन शेतकऱ्यांना शेतावर भेटणं, अधिकाऱ्यांशी आम्ही बोलत होतो. आपल्याला सातत्याने विचारणारा कोणीतरी आहे हे लक्षात आलं की यंत्रणा देखील अलर्ट होत असते, यंत्रणा देखील काम करते. कलेक्टर लोक स्वतः, तहसीलदार तर ठीक आहे पण कलेक्टर स्वतः त्या ठिकाणी जिथे गारपीट झाले अवकाळी झाले तिथे जाताना पाहणी करताना देखील आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून यासाठी आपण देखील सरकारचे प्रमुख असू द्या मंत्री असू द्या, आपण देखील या सर्व बाबींवर लक्ष ठेवून थेट लोकांशी संपर्क साधला पाहिजे. परवा कोणीतरी म्हणालं की मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सतत दौऱ्यावर असतात, खरं म्हणजे या विधानाला मला उत्तर द्यायची काही इच्छा नव्हती, परंतु पोराटोरांना लहानपणीच नीट समजावून सांगितलं तर मग पुढे त्यांचा मार्ग सहसा चुकत नाही. परंतु एकच सांगतो, मी काय कोणाचं नाव घेत नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं काम असतं त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जायलाच पाहिजे, जनतेशी थेट संवाद त्यांचा असायलाच पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं हे देखील आमचं काम आहे. म्हणजे लंडन दौऱ्यापेक्षा राज्यातल्या कानाकोपऱ्यात गेलेलं केव्हाही चांगलं असतं. आणि म्हणून
जे कोरोना काळात आपल्या मतदार संघातही न फिरणाऱ्या न फिरकणाऱ्यांना मला काही जास्ती महत्त्व द्यायचं नाही आहे, परंतु ज्यांनी माझ्यावर दौऱ्यावर टीका केली त्यांच्या मतदारसंघात देखील अध्यक्ष महोदय कोरोना काळामध्ये कोविड काळामध्ये लोकांना धान्य वाटप आणि इतर जे काही वाटप करण्याचं कामही आपण केलेलं आहे, हे मुद्दाम मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि केलेलं सांगायचं नसतं, परंतु जेव्हा काही असा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा नाईलाज म्हणून बोलावं लागतं, हे दिलेलं एका हाताला एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळता कामा नये अशा प्रकारची माझी वृत्ती आहे, परंतु काही गोष्टी ज्या आहेत या तुम्हालाही समजल्या पाहिजेत म्हणून मी बोलतोय. नाही अवकाळ हे का आलं ना शेतकरी परत शेत थोडा रेफरन्स ऐका बोलू द्या. शेतकरी अडचणीत असताना नाना भाऊ आम्ही कधी घरात नाही बसलो, प्रत्येक वेळी नानाला माहित आहे प्रत्येक वेळी आम्ही बांधावर गेलोय शेतात गेलोय आणि त्यांची परिस्थिती समजून घेतली आहे, त्यांना मदतही केलेली आहे. अधिवेशनाच्या काळात देखील अवकाळी झाल्यानंतर देखील आम्ही दौरे केले आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार जे आहे हे सातत्याने प्रयत्न करत आहे, संकटमोचक म्हणून काम करणार आहे आणि म्हणून यंदाही काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय. राज्यात सरासरीच्या 90% असमान पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचं संकट निर्माण झालंय. दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली असा बिनबुडाचा आरोप देखील विरोधकांकडून झालाय. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्राच्या पथकाने नुकतीच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना देखील भेटी देऊन पाहणी केलेली आहे आणि यापूर्वी देखील आपण सत्तेत माहित आहे की केंद्राने दिलेल्या मुदतीमध्ये प्रस्ताव पाठवला तरच केंद्राचं पथक येतं आणि पाहणी करतं, ज्या अर्थी केंद्रानं पथक पाठवलं याचा अर्थ मुदतीमध्ये दुष्काळ जाहीर केला हे उघड आहे आणि म्हणूनच त्यामुळे इथून पुढे तरी अंधारामध्ये अशा प्रकारचे बाण मारण्याचे आरोप होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आणि अध्यक्ष महोदय, या 40 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 2,587 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला देखील मागणीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यावर केंद्राने IMCT इंटर मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशनल टीम पाठवली, त्यापैकी 15 पैकी 9 जिल्ह्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली. ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील एक बैठक होईल, त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास देखील मला आहे. केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जांचं पुनर्गठन, चालू वीज बिलात 33% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत. त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यास 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही NDRF दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस 2 हेक्टरच्या ऐवजी ती मर्यादा 3 हेक्टर केली. जिरायतीसाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली. आपण NDRFने आता दर काही प्रमाणात वाढवलेत, तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत. गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कमी होणार नाही. या नुकसानीकरता सध्याच्या SDRFच्या दराने मदत द्यायची झाल्यास
अंदाजे अध्यक्ष महोदय 1175 कोटी इतका खर्च आला असता, मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे 1851 कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय. 1851 कोटी, 1175 लागला असता 1851 कोटी. पिकांच्या नुकसानीकरता SDRFच्या दरामध्ये 2015 पासून सुधारणा झाली नव्हती, आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं मदत केली आणि करत आहोत. जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता 1757 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापैकी 300 कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे. विजयराव, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले. द्राक्ष बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये, डाळिंबाच्या बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या आच्छादनांसाठी मनरेगामधून मदत देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे. या आच्छादनांसाठी लागणारं जे प्लॅस्टिक आहे ते जे आपण इम्पोर्ट करतो त्याची इम्पोर्ट ड्युटी परवडत नाही म्हणून ते सगळेच लोक ते घेऊ शकत नाहीत, त्यामुळे आपण मेड इन महाराष्ट्र आपल्याकडेच महाराष्ट्रामध्येच MIDC मध्ये अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष बागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत यावेळेस आपण करतोय. आणि शेडनेट हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण 232 कोटींचं कर्ज रूपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे नानाभाऊ. आणि त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार आपण करत आहोत. त्यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे. हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा निर्णय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की त्यांचं द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान आहे, त्याच्यामध्ये काही लोक मोठे व्यापारी असतात पण छोटे व्यापारी जे आहेत ते अगदी कोलमडून जातात, याने यामधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. मनरेगामध्ये कांदा चाळी असतील, बांबू आहे, शेडनेट आहे यांचा समावेश देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का या बाबतीत देखील, त्याच्या कांदा चाळींच्या बाबतीत आपण प्रयोग करतोय याची देखील आपण चाचपणी करतोय. काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी गोडाऊन उभारण्याच्या देखील सूचना आपण देतोय, त्याचा देखील सरकार नक्की विचार करतोय जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपीट मुळे नुकसान होणार नाही यासाठी हा देखील आपला प्रयत्न आहे. इतके वर्ष सततच्या पावसामुळे विजयराव होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चा व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद यामध्ये किंवा योजना नव्हती, परंतु केंद्राचा 24 तासात 65 मिलीमीटर पावसाचा निकष होता तो आम्ही बदलला. विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळं होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला 755 कोटी रुपये 59 लाख आणि नंतर 1500 कोटी रुपये आपण मंजूर केले सततच्या पावसाच्या नुकसानीपोटी. अशा रीतीने सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना 2255 कोटी 69 लाख इतका निधी आपण मंजूर केला. यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत 4438 कोटी रुपये इतकी आहे. अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदत निधी 14891 कोटी रुपये इतका आहे. शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी आपल्या सरकारने सुरू केला. जसं केंद्र सरकारची आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता तशाच प्रकारची योजना राज्य सरकारने त्यांचे 6000 केंद्राचे आपले 6000 असे सुरू केले आणि त्याकरिता 5700 कोटी इतक्या रकमेची तरतूद देखील केली आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर
आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पहिला टप्पा 1720 कोटींचा आपण जमा देखील केलेला आहे, हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. शेतकऱ्यांना आपत्तीमुळे नुकसानीला नेहमी सामोरं जावं लागतं. इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे कोणाची वाजवायची आहे अनेक शेतकरी तसेच वाजवायला इकडच्या लोकांना बरोबर येते. इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे अनेक शेतकरी पीक विमा घेत नव्हते, मात्र आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल विजयराव 177% वाढ झाली आहे. 177%, हा देखील इतिहास, हा देखील मिळाले, दाखवता ना पुढे किती मिळाले ते. 2023 खरीप हेच तर तुम्ही मान्य करत नाही मिळालेलं. अरे विचारा ना, नाही आकडे आहेत माझ्याकडे. 2023 खरीप हंगामामध्ये राज्यातल्या 1 कोटी, अरे सुनील तिकडे नाही आहे मुंबईमध्ये, 1,70,00,000 व रब्बी हंगामामध्ये 66,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे. विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरती आहे. मागील वर्षी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावर्षी विजयराव 5,174 कोटी रुपयांची तरतूद केली सरकारने. आम्ही नुसता 1 रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही, तर पूर्वी शेतकऱ्यांची जी आता आपण म्हटलं की तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत, त्या बाबतीतही आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितला. त्यामुळे या खरीपामध्ये झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अग्रिम, आणि त्यापोटी कंपन्यांकडून 1,217 कोटी एवढी रक्कम अग्रिम वाटप झाली. 25% अग्रिम वाटप झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. विजय भाऊ मगाशी म्हणाले की तिकडे पीक विम्यामध्ये जी आहे एक कुठलं नाव सांगितलं ना तुम्ही राठोडचं, यवतमाळमधला दिलीप वामन राठोड, या शेतकऱ्याबाबत आपण या ठिकाणी सभागृह माहिती जी दिली त्याची वस्तुस्थिती वेगळी आहे. दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याचे एकूण 3 अर्ज होते. विरोधी पक्ष नेत्यांचा आक्षेप होता की किमान 1,000 रुपये पीक विमा मिळायला पाहिजे आणि शासनाची तशीच घोषणा आहे, तसाच निर्णय आहे. या शेतकऱ्याला फक्त 53 रुपये मिळाले आपण असं म्हटलं आहे, त्याचा तक्ता माझ्याकडे आहे. त्यामध्ये त्याच्या अन्य एकूण ही जी रक्कम आहे त्याच्या एका खात्यातली आहे, पण त्याच्या अन्य 5 खात्यात मिळून या शेतकऱ्याच्या खात्यावर 1,583 रुपये इतका पीक विमा मिळालेला आहे त्याला. त्याचे 1,583, तुम्ही 53 रुपये म्हणाले ना, तर 1,583 रुपये मिळालेत. त्याचा बँकची डिटेल माझ्याकडे आहे, त्यामुळे तो सिक्युरिटी, हा तुम्ही म्हणायला होता की 53 रुपये सांभाळायला सिक्युरिटी द्या, त्यामुळे ती वस्तुस्थिती नाही आहे. आपल्याला कोणी ब्रीफिंग केलं ते चुकीचं आहे, त्यामुळे आपण विरोधी पक्षनेता म्हणून 1,583 रुपये मिळाले आणि त्यामुळे तुम्ही सभागृहामध्ये माहिती देताना वस्तुनिष्ठ दिली पाहिजे, कारण तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, सभागृह विश्वास ठेवतो आपल्या सदस्यांवर. त्यामुळे तुम्ही नंतर बोला ना. नाही नाही, विरोधी पक्ष नेते बसा. नाही नाही, सर्वप्रथम एक मिनिट. नाही नाही, बस थांबा, बसा. बिल्कुल नाही, त्यांचा रिप्लाय येऊ दे. ऐका, ही अल्पकालीन चर्चा आहे, ही अल्पकालीन चर्चा आहे आणि त्याचे नियम जे आहेत ते आपल्या पायाला लागतील. आपण बोला, असं नाही होऊ दे, असं नाही होऊ दे. बसा 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 या ठिकाणी आपण
सांगितलं की 1,217 कोटी 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, आपण तपासू शकता, तपासू शकता, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे नुकसान भरपाई नाकारलेल्या विमा कंपन्या केंद्राकडे धाव घेता, आपल्याकडे तर त्यांचे आपण निकालात काढतो अपील, पण त्याची अपील निकालात काढून तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं पत्र आणि विनंती आम्ही केंद्र सरकारला पण केलेली आहे. ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेत 1,659 कोटींचा निधी आपण दिलेला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत 1,643 कोटींचा निधी दिला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत 654 कोटींचा निधी अध्यक्ष महोदय आपण वितरित केलेला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, या आधीच्या सरकारने या योजनेकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. का? तर केवळ नानाजी देशमुख हे जनसंघाचे आहेत म्हणून. अरे, योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आहेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, याच्यात कुठं राजकारण करायचं? आणि म्हणून एवढंच सांगतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी काहीतरी अशोकराव तुम्ही पण तुम्हाला लागलं का तिकडचं? आणि त्यामुळे आपण आपल्या खिशातून देत नाही, हे पैसे शेतकऱ्यांचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, त्यामुळे त्याचा वापर जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे. सरकारकडचा हा पैसा जनतेचा आहे, त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, जे काही आपण राजकारण करायला खूप वाव आहे आपल्याला, तसं राजकारण आता अधिवेशनामध्ये रोज पायऱ्यांवर करता, बाहेरही होत आहे. काही लोक फक्त बोलण्यासाठी इकडे येतात, अधिवेशनामध्ये टीका करून परत जातात, हेही मला माहित आहे, पण ते जाऊ द्या. आणि त्यामुळे राजकारणासाठी अनेक विषय आहेत अध्यक्ष महोदय, पण केवळ स्वतःच्या कद्रुवृत्तीमुळे आपल्या बळीराजाचं नुकसान होता कामा नये, हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. आणि ज्यावेळेस तो बळीराजा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा पळताबोळी सगळ्यांची थोडी होईल, हा देखील विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला आता पुन्हा गती दिलेली आहे. पहिल्या टप्प्यातील 4,000 कोटी रुपयांचा निधी वाढवून आता 5,469 कोटी रुपये एवढा केला आहे. सोळा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येते. दुसऱ्या टप्प्यासाठी जयंतराव चाललंय 6,000 कोटी रुपये खर्च येणार असून, तुम्ही सभागृहात नसला की मजा येत नाही, आहे तेच म्हणून खर्च येणार असून, पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांचं विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा 21 जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा आपण राबवतोय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 344 कोटीचा निधी आपण दिलाय. अशा प्रकारे केवळ कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून तब्बल 15,040 कोटींचा लाभ आपल्या सरकारने दिलेला आहे. 22 जुलै 2022 पासून शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही तर अनेक खात्यांशी त्यात समन्वय साधून बळीराजाला आपल्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल त्याला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच नुकसान झालं तर ते पुन्हा उभे राहावेत, त्यांची शेती शाश्वत व्हावी यासाठी देखील आमच्या सरकारने आपल्या सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक, आता त्याचं काकोडकर साहेब आणि ते आपले अणुऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष मोहंती यांच्याबरोबर एक VC वर बैठक झाली. कांद्याची महाबँक आपण स्थापन केली आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे त्यासाठी मदत करतायत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प जो आहे हा
कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल अशा प्रकारचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. त्यांनी तिथे सॅम्पल पण दाखवले जातात, तुम्ही बघितले ना, म्हणजे 6 महिने 8 महिने झालेले कांदे, 8 महिन्यामध्ये कोंब नाही फुटला विजयराव, एकदम तसेच्या तसे कांदे आणि बटाटे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे हा, आणि ऐतिहासिक निर्णय आहे. समृद्धी महामार्गालगत आपण 13 कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर कांदा निर्यातीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी देखील आमची चर्चा झाली. कांद्याच्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत त्याचाही तोडगा नक्की निघेल असा विश्वास आहे. राज्य सरकारच्या विविध घटकांसाठी अनेक योजना असतात, अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत, पूर्वीच्या सरकारने देखील घेतले होते, पण या योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे. सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळा चक्रा मारणं, खेटं मारणं आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करणं, आणि त्यामुळे सामान्य माणूस चक्रा मारून हताश होऊन जातो आणि ते लाभही सोडून देतो. आणि म्हणून या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ जो आहे प्रत्येक लाभार्थीला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही शासन आपल्या दारी हा देखील एक प्रयोग सुरू केलेला आहे. या योजनेला लोकांचा उत्स्फूर्त आता प्रतिसाद देखील मिळतोय. आतापर्यंतच्या अध्यक्ष महोदय 20 कार्यक्रमामधून तब्बल 2.25 कोटी लाभार्थ्यांना या मोहिमेच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. 2.25 कोटी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विजयराव 2,37,250 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कीटकनाशक फवारणी, ड्रोन, शेतीची अवजारं देण्यात आलेली आहेत. आणि त्याचबरोबर या मोहिमेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 1,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या अनुदानाचं देखील वाटप करण्यात आलं विविध योजनांमधून. यात सुमारे 28,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं देखील वाटप झालेलं आहे. आणि म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकावरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर आता वाढू लागला आहे. त्याचं देखील आम्ही एक शासन आपल्या दारीमध्ये कार्यक्रमात गेलो, ते स्वतः आम्हाला तो ड्रोन त्या ठिकाणी दाखवला, त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. आणि म्हणून अशा ड्रोनचंही वाटप शासन आपल्या दारीच्या माध्यमातून केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती ना देवेंद्रजी, 2017 देवेंद्रजींनी त्यांच्या काळात, मी होतो सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये, हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये, हा तर 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता. परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते. ही देखील खरं म्हणजे ही वास्तविक या आधीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे 6,56,000 शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते. अरे सरकार गेलं ना, आणि त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल, कानाडोळा केला असेल. परंतु अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार. वास्तविक या आधीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली, डीबीटी पोर्टल बंद होते, युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते, समजून घ्या ना. आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही, आपल्यालाही कळलं नाही, कळलं असेल तर सांगा. पण एकच आहे,
मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो, त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष महोदय घेतलेला आहे. मला वाटतं आपण इग्नोर करणं टाळणं हा आमचा पिंड नाही आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना पूर्ण त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जेव्हा आम्ही आपण मैदानात म्हणजे आपण शेतीवर जातो बांधावर जातो तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत, या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत, ते आम्ही चुकवतो, बिलकुल चुकवतो. आणि म्हणूनच आपल्याला सांगतो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला होता, बरोबर आहे? 50,000 रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली, परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती. ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी हे दादा नाही ऐका 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 रिप्लाय होऊ दे, अरे रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, नाही ऐका ऐका मला त्यांचं ऐका, सगळं स्पष्टीकरण मिळणार. दादांनी अजित अजित ए विजयराव अजित दादा तेव्हा काय राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता 50,000 रुपये देण्याचा, परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि 50,000 रुपये बसा बसा असं नाही, असं नाही, बसा बसा रिप्लाय नाही रिप्लाय होऊ दे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून दादा कधी अन्याय सहज करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं. आता चला पुढे. अरे बाबा शेत ओ जयंतराव जयंतराव दादांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता, परंतु शेवटी कोणाच्या हातात असत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले. आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही 2017 राहिलेले देखील हे देतोय आणि 50,000 जे आहेत जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय. म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो, म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची, त्याला झुलवट ठेवायचं, बोलाचीच कडी बोलाचाच भात हे आम्ही कधी केलं नाही, करणार नाही. दिले ताई दिले ना 50,000 रुपये आणि त्याला ऐका 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 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली. ऐका ना, ऐकता ऐकलं तर बोलणार. आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 5,190 कोटी रुपये जमा केले आणि उरलेत ते पण देणार. जे जे बघा तुमच्याकडे कोणी असतील तर तुम्ही सांगा त्याला, लगेच आम्ही देऊन टाकू चेक फाडून. डीबीटी डीबीटी केंद्र सरकारने ए बाबा सुनील, अरे इथं माझ्याकडे आकडे आहेत सुनील, तुझ्याकडे तिकडे मोखाड्याला कोण असेल शेतकरी करू नका. अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने प्रथम केंद्रात सहकार विभागाची निर्मिती केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या खात्याचा कार्यभार हाती घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा प्राप्तिकर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तो 10,000 कोटी रुपये हे देखील ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. तुम्ही म्हणता दिल्लीला कशाला जाता, दिल्लीला कशाला जाता, ह्याच्यासाठी जातो आम्ही, शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी, लाभ मिळवून देण्यासाठी. त्यामुळे यामुळे जवळपास 10,000 कोटींचा दिलासा
राज्यातल्या सहकारी कारखान्याला मिळालेला आहे यंत्र, बरोबर आहे ना? बरोबर आहे, मान्य आहे. आणि त्यांनी सहकार से समृद्धी हा मंत्र वास्तवात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या 12,000 पॅक्स म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्थांचं संगणीकरण करून त्याचं सक्षमीकरण देखील आपण करतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या दिल्ली दौऱ्यावर सातत्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे टीका होते सभागृहात नाही बाहेर होते. आणि हे सगळं जे आहे आम्ही जे जातो त्या जनतेच्या भलाच्या जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी जातो, केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी जातो. आपल्याला जयंत्र आम्ही सांगतो की नगर विकास विभाग असेल, इरिगेशन असेल, इतर विभाग असतील, याचे प्रस्ताव आम्ही पाठवतो. एकही रुपया कट न करता सगळा प्रस्ताव मंजूर होतो, यासाठी आम्ही जातो केंद्राकडे दिल्लीकडे. आणि खाजगी कामं घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही. काय होत दादा? बरोबर आहे, बरोबर आहे. अजित दादा आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत. तुम्हाला बाहेर बसून बंद दाराआड चर्चा आम्ही करत नाही. जे करतो ते खुल. अरे बाबा कसं आहे आता ते जाऊ दे, ते गुप्त बाब आहे. आणि ती आता इथे सांगणं बरोबर नाही ना, सांगायची ना. नंतर कधीतरी सांगू सगळं, एकदम सांगितलं तर प्रॉब्लेम सगळं आहे. पोतडीतून एक एक बाहेर काढू, भरपूर आहे, भरपूर आमच्याकडे आहे. पण एक संयम आहे. पण संयम कसा आहे, थोडा एक सहनशीलतेचा पण एक मर्यादा असते प्रत्येकाला. सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर सगळंच मग. अध्यक्ष महोदय, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या. प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड जो आहे तो तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या. आमच्या सरकारने बँकांना स्पष्ट नानाभाऊ सूचना केलेल्या आहेत, शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा जास्ती विचार करू नका, करू नका. अरे ऐकत कसे नाही, ऐकले ना, दिले पैसे 25% अग्रिम द्यायला काय, कसं काय सरकारचं काय ऐकत नाही. आणि बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नानाभाऊ. 2021 मध्ये कर्ज वाटपाचं जे प्रमाण 73% होतं ते आता 85% गेलेलं आहे आपल्या सरकारच्या याच्यामध्ये. त्यामुळे 2023 खरीप हंगामामध्ये अध्यक्ष महोदय सप्टेंबर अखेर 41,221 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालंय. दिले नसते तर कसं झालं असतं नानाभाऊ. रब्बी हंगामासाठी देखील 3,55,000 शेतकऱ्यांना 3,516 कोटीचं पीक कर्ज वाटप सुरू केलंय. बँकांनी 64% टार्गेट पूर्ण केलेलं आहे, उर्वरित देखील पूर्ण करतील. माहिती घ्या, आकडे मी जे बोललो तर चॅलेंज करा. अध्यक्ष महोदय, 3 लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास 3% व्याज सवलत अनुदान दिलं जातं. अध्यक्ष महोदय, या वर्षासाठी 72 कोटी खर्च यासाठी करण्यात येणार आहे. अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ आम्ही दिलेली आहे. 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत, त्यासाठी 72,42,00,000 रुपयांच्या निधीला मान्यता या ठिकाणी दिली आहे. बुलढाणा, परळी वैजनाथ, नांदेड, सोयगाव येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. नागपूर येथे शेती व कृषी उद्योग आणि कृषी संलग्न उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र या ठिकाणी स्थापन करण्याचा देखील आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मागच्या यापूर्वीच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देताना हात आखडता घेतला होता.
हाताच्या सुप्रमाला आपण किती सुप्रमा देतो म्हणजे आपली पॉलिसी पॅरालिसिस झालं होतं. आपल्या सरकारने आमच्या शासनाने 1.5 वर्षात 65 प्रकल्पांना तब्बल 66,000 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सिंचन प्रकल्प जे आहेत मार्गी लागतायत आणि त्यामुळे सिंचनाचा उर्वरित अनुच्छेद जो आहे केवळ अमरावती विभागात आहे तो या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे पूर्णपणे भरून निघेल. यामुळे जे आम्ही 65 प्रकल्प विविध प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्यामुळे 10 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 10 लाख हेक्टर क्षेत्र, 10 लाख हा शेतकऱ्यांना मदतीचा मोठा भाग आहे. यामुळे राज्याच्या रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होईल आणि अन्नधान्य उत्पादनातही वाढ होईल. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत अध्यक्ष मोदी मार्च 2023 अखेर 10 प्रकल्प जे आहेत ते पूर्ण झालेत. जून 2025 पर्यंत उर्वरित 17 प्रकल्प पूर्ण होतील आणि यासाठी 2,990 कोटी रुपयाची तरतूद सरकारने केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा महत्वाकांक्षी आणि अत्यंत महत्वाचा प्रकल्प मागच्या सरकारने केवळ द्वेषापोटी भाषणात गुंडळून ठेवला, तो रद्द केला. त्या प्रकल्पाचा देखील आम्ही दोघंच होतो त्यावेळेस, आपण शपथविधी घेतली तेव्हा कॅबिनेटला, मला वाटतं पहिल्याच दिवशी केला आपण. आणि या प्रकल्पाचा पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय आम्ही घेतला, आमच्या सरकारने घेतला. या योजनेसाठी देखील केंद्राने अर्थसहाय्य करावं यासाठी आम्ही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. नक्की खात्री आहे की आम्हाला यामध्ये यश येईल. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कोरोनानंतर लंपीमुळे देखील राज्यातील पशुधनाचं मोठं नुकसान झालं. मरण पावलेल्या विकेपटील इकडे आहेत. पशूंच्या मालकांना 91,76,00,000 रुपयांची मदत आमच्या सरकारने केलेली आहे. 91,76,00,000 रुपये. तर इतर योजनांकरता देखील चालू वर्षी 242,92,00,000 तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर बांगलादेशने संत्र्याच्या आयातीवर 40% आयात शुल्क लावल्याने आपल्याकडचा संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला, निर्यातदार. आणि त्याची अडचण दूर करण्यासाठी सरकारने निर्यातीसाठी 139 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं संत्रा उत्पादकाला. कांदा निर्यातीवर निर्बंध आल्याने कांद्याचे भाव घसरले, त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आमच्या सरकारने 350 रुपये क्विंटल दराने अनुदान मंजूर केलं. 851 कोटींचं अनुदान त्यांना आपण देतोय. ऐतिहासिक आहे. कधी काही अगोदर कधी हा असा निर्णय झाला नव्हता, पहिल्यांदा हा क्रांतिकारी निर्णय आहे. मार्च 2023 ते जून 2023 या कालावधीमध्ये हमी भावाने 4,124 कोटींचा हरभरा सरकारने खरेदी केला. त्याचा लाभ 3,92,000 शेतकऱ्यांना मिळाला आणि 79,31,000 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलाय. अध्यक्ष महोदय, या खरीप हंगामामध्ये 1,86,00,000 क्विंटल धान व इतर भरडधान्य खरेदी या ठिकाणी केलेला आहे. त्याकरिता अध्यक्ष महोदय 3,800 कोटी इतकी रक्कम 5,06,000 शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे हाही देखील एक चांगला निर्णय आपण घेतला आहे. अध्यक्ष महोदय, शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी काही महत्वाच्या योजनांना देखील सरकारने वेग दिलेला आहे, गती दिलेली आहे. आणि गतिमान सरकार आहे, निर्णय घेणारं सरकार आहे, पॉझिटिव्ह आहे, प्रॅक्टिकल आहे. थोडस बरोबर आहे ना? तर त्यांना मान्य आहे. खरं ते असं दुसऱ्यासारखे हे करत नाही. खऱ्याला खरं सांग,
नदीजोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त कसं करता येईल यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. मला वाटतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, जलयुक्त शिवार योजना सुरू झाली, वॉटर लेवल वाढू लागली, टेबल वाढू लागला, लोकांना बोरिंगला विहिरींना पाणी वाढू लागलं आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागला. आणि अशा परिस्थितीमध्ये या त्यांच्या संकल्पनेतून पहिल्या टप्प्यात या ठिकाणी चांगलं यश मिळालं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. केंद्राने देखील मला वाटतं आपला मॉडेल प्रशंसा केली जलयुक्त शिवार योजनेची, परंतु केंद्राच्या अहवालात महाराष्ट्र नंबर एकला आला जलयुक्त शिवार योजनामध्ये, परंतु शेतकऱ्यांच्या हिताची अजून आहे ना, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बाकी सगळ्यामध्ये आहे पहिला नंबर, स्टार्टअपमध्ये नंबर एक आहे. योजना महाआघाडी सरकारने केवळ आकसापोटी कोत्या मनोवृत्तीने बंद केली हे देखील दुर्दैव आहे, पण ते आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ताबडतोब सुरू केली आणि त्याचं आता काम सुरू झालेलं आहे. दुसरा टप्पा 5,500 गावामध्ये आपण सुरू केला आहे, 4,500 कोटी खर्चून 157,142 कामं आपण हाती घेतलेली आहेत. यंदाच्या वर्षासाठी 545 कोटीची तरतूदही केली आहे. परवाच गेल्याच आठवड्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संस्थेबरोबर आपले श्री श्री रविशंकर यांच्याबरोबर सामंजस्य करार देखील या ठिकाणी केला. ते 24 जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत. मालगुजारी तलाव ते साठी मराठवाडा आणि विदर्भ मिळून 2,398 तलावांची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन जे आहे ते देखील त्या माध्यमातून केलं जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी नाना पाटेकर आणि ते अनासपुरे नाम फाउंडेशन देखील काम करत आहे, आमिर खानचं पाणी फाउंडेशन देखील काम करत आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही त्यांची नक्की मदत घेऊ. आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो ठाण्यामध्ये देखील एक 88 वर्षाचे आनंद भागवत आहेत, ते आजही जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर या ठिकाणी वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून एवढं वय असताना देखील आज ते जे काम करतायत त्यांच्या माध्यमातून देखील जलसंवर्धन बंधारे जल चळवळ यामध्ये ते सहभागी होत आहेत. शासन म्हणून आम्ही अशा संस्थांना पूर्ण मदत करू, शेवटी शेतकऱ्यांसाठी ते करतायत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय दमनगंगा पिंजाळ कोकण ते गोदावरी खोरे कोकण ते तापी खोरे वैनगंगा नळगंगा तापी महाकाय पुनर्भरण असे अनेक नदीजोड प्रकल्प देखील आहेत, ते सरकार त्याच्यावर देखील काम करते आणि भविष्यामध्ये त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होण्यासाठी मोठी मदत होईल. अध्यक्ष महोदय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या पूर्वीच्या सरकारमध्ये ती जवळपास बंदच झाली होती, ती पुन्हा सुरू केली आणि 120 कोटींची तरतूद त्यासाठी केलेली आहे आणि विम्यावरून ते आपण अनुदानावर आणलेली आहे, हा देखील बदल आपण केलेला आहे. आणि आतापर्यंत त्यांना 35 कोटीचा लाभही दिलेला आहे. आणि त्याचबरोबर जे अध्यक्ष महोदय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे आहे मिलेट इयर मिलेटला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात मिलेटची व्हॅल्यू चेन विकसित करण्यासाठी 200 कोटींची देखील आपल्या सरकारने तरतूद केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह पोषण आहारामध्ये मिलेटचा समावेश करण्याचा देखील विचार आहे. हळद संशोधन व प्रशिक्षण जे केंद्र आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी यावर्षी 11 कोटी निधी दिला आहे. गेल्या वर्षी 10 कोटी निधी दिला होता, आतापर्यंत 9,63,00,000 खर्च झाला आहे, हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. उमरखेड धिवरवाडी तळेगाव इसारवाडी चांदूर बाजार अशा 5 ठिकाणी या सिट्रस इस्टेट उभारण्यात येत आहेत. रोगमुक्त व दर्जेदार संत्र्याचं उत्पादन या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल. अध्यक्ष महोदय मागेल त्याला शेततळचा विस्तार आपण करतोय, मागे त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक सिंचन आणि मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र कॉटन श्रेडर त्यासाठी देखील आपण अध्यक्ष महोदय 1,000 कोटी या वर्षी त्याची तरतूद केलेली आहे.
1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या या सर्व कामासाठी आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर 116 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे विजयराव, आणि सध्याच्या शेतकरी भवनांची पण दुरुस्ती केली जाणार आहे आणि यासाठी 132,48,00,000 रुपये त्यासाठी खर्चाची तरतूद आपण केलेली आहे. याशिवाय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाराष्ट्र एग्री बिझनेस नेटवर्क, संत्रा प्रक्रिया, काजू फळपीक विकासासाठी बोर्डाची आपण स्थापना केली, कृषी पंप वीज जोडणी, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, अटल सौर कृषी पंप, उपसा जलसिंचन योजनेत वीज सवलत, वीज मनोरे उभारण्यासाठी जमीन मोबदला आदी योजना प्रभावीरित्या राबवून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्याची देखील आपला देण्याचा प्रयत्न आहे. आपण 50,000 रुपये एकत देतो ना सोलरसाठी, सोलर योजनेसाठी देखील जी नापिकी जमीन आहे ती 50,000 रुपये एकरी विजय भाऊ त्याला भाडं, वार्षिक भाडं म्हणजे वार्षिक भाड्याने आपण 50,000 रुपयांनी घेतो, हेक्टर असेल तर 1,25,000 रुपये त्या शेतकऱ्याला वर्षाला भाडं मिळणार, ही योजना देखील आपल्या सरकारने चालू केलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे आणि एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी ती खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी दुःखदच आहे आणि म्हणूनच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी जो आपला टास्क फोर्स आहे त्याचं पुनर्गठन करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये जे जे काय आणखी काही करता येईल, काउन्सिलिंग असेल काय, जे ज्या तज्ज्ञ लोकांची मदत त्यामध्ये घेता येईल ते देखील आपण या ठिकाणी करणार आहोत, त्याचाही निर्णय आपण घेतला आहे. आपल्या शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तर शेतीचं नुकसान होणार नाही असं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल यासाठी हा टास्क फोर्स काम करेल आणि मला वाटतं शासनाचा पूर्ण त्यामध्ये एक पाठपुरावा असेल आणि गांभीर्याने शासन त्यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करेल. त्याबरोबर कृषी पर्यटनाला चालना देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी देखील हा टास्क फोर्स काम करेल आणि त्यांना त्यापासून परावृत्त कसं करता येईल यासाठी प्रयत्न करेल. अध्यक्ष महोदय, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनला अधिक सक्षम करण्याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगादा, त्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव जो आहे आदी कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतो आणि त्यासाठी या विषयावर काम करणारे समुपदेशक असतील, ज्येष्ठ संपादक असतील, निवृत्त पोलीस अधिकारी असतील, कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक असतील, स्वयंसेवी संस्था असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, कीर्तनकार असतील, अशा सर्वांची मदत यामध्ये सरकार घेईल आणि त्यावर प्रभावीपणे अंमलबजावणी करेल. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 वर्षामध्ये दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, अवकाळी असेल, पूर असेल, गारपीट असेल, प्रत्येक आपत्तीत संकटामध्ये आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि वेळोवेळी मदत दिलेली आहे. कोणी आतापर्यंत झाली नसेल एवढी विक्रमी मदत आपण करतोय. आणि अध्यक्ष महोदय, मगाशी मी म्हटलं की तब्बल 44,000 कोटी रुपये आमचं सरकार कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी खर्च करणार आहे. 44,000 कोटी सगळं तुम्हाला देतो डिटेल. जुलै 2022 पासून म्हणजे गेल्या फक्त 18 महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत तो बघा मी आपल्याला सांगतो. जयंतराव, मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 14,891 कोटी रुपये, कृषी विभागाच्या माध्यमातून 15,040 कोटी रुपये, सहकार विभागातून 5,190 कोटी रुपये, पणनमधून 5,114 कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठा 3,800 कोटी रुपये, पशुसंवर्धन 243 कोटी रुपये, अशा रीतीने तब्बल
44,000 कोटींपेक्षा जास्त खर्च आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय, त्याला मी काय पॅकेज वगैरे म्हणणार नाही, कारण ही आमची जबाबदारी आहे। कारण शेतकरी हा मायबाप आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तो अन्नदाता आहे। आम्ही कुठेही गेलो तरी नेहमी सांगतो, देवाकडे गेलो, कुठे दर्शनाला गेलो, बळीराजावरचं संकट दूर कर, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, बळीराजाच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ दे, असंच मागत असतो आम्ही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी यापेक्षाही जास्त निधी लागला विजय भाऊ, तरी सुद्धा त्याची तरतूद केली जाईल, त्याची कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही। अशा विविध मार्गाने शेतकऱ्यांना खंबीरपणे उभं करण्याचं आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे। आणि म्हणून यामध्ये कुठेही राजकारण कुणी आणता कामा नये, आपण सगळेजण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून एकत्र येऊन शेतकऱ्यांचं घर सावरूया, त्याला त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करूया आणि तो त्याच्यामध्ये त्याला उभं करण्याचं काम करूया। शेतकरी बांधवांनाही माझी विनंती आहे, अध्यक्ष महोदय, धीर सोडू नका, खचून जाऊ नका, शासन सदैव तुमच्या पाठीशी उभं आहे, तुमच्या सोबत आहे। आत्महत्या करून आपल्या पोराबाळांना, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका। मी यापूर्वी असं निवेदन विनंती केली होती, ही माझी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे। ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी म्हटलंय, अध्यक्ष महोदय, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप। अध्यक्ष महोदय, असं आमचं राबणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचं सरकार आहे। आणि या ठिकाणी आपल्याला एकच सांगतो की विदर्भामध्ये अधिवेशन आहे, धानाचा बोनसचा विषय बाकी आहे, मला विजयरावचं लक्ष आहे। आणि यामध्ये अध्यक्ष महोदय 22-23 मध्ये प्रति हेक्टरी अध्यक्ष महोदय 15,000 रुपये प्रमाणे धानाचा, विजयराव ऐकताय का? ओ विजयराव, धानाचं 22-23 ला प्रति हेक्टरी 15,000 प्रमाणे धानाचा बोनस आपण दिला होता। यामध्ये 4,80,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता। सदरचा लाभ प्रति शेतकरी जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत देण्यात आला होता, त्यासाठी 823 कोटी रुपये वाटप केले होते। आणि यावेळेस या वर्षी अंदाजे 5,00,000 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेत 15,000 ऐवजी 20,000 रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे। त्यामुळे 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। आणि अध्यक्ष महोदय, आता एक शेवटचा आहे, कोकणातले लोक पण आपले आहेत, तिकडेही आहेत। कोकणामधले विशिष्ट परिस्थिती व आव्हाने विचारात घेता या पूर्ण क्षेत्राचा एकत्रित विकास होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, त्याकरिता संपूर्ण क्षेत्राचं नियोजन केल्यास सिंचन, उद्योग, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास व दळणवळण अशा क्षेत्रांचा एकात्मिक विकास प्रभावीपणे होऊ शकतो। आणि याकरता कोकणामध्ये काम करणाऱ्या सर्व यंत्रणांच्या कामांमध्ये सुसूत्रता आली पाहिजे, यासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आणि या पुरवणी मागण्यामध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केलेली आहे। या व्यतिरिक्त जलसंपदा, जलसंधारण, MMRDA, MIDC, MSRDC, MTDC, मेरीटाईम बोर्ड, कृषी विद्यापीठ या सर्व शासकीय महामंडळ आणि संस्था यांचा निधी एकत्रित संकल्पनेतून या क्षेत्र विकास प्राधिकरणास सक्षम बनविण्यात येईल, एवढंच या प्रसंगी मी अध्यक्ष महोदय सांगतो। पुन्हा एकदा ज्या सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद। सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे, चर्चा समाप्त झाली आहे। हे बघा, नाही बसून घ्या, पहिली बसून घ्या,
अल्पकालीन चर्चेमध्ये राईट टू रिप्लाय कधी झालाय का? अल्पकालीन चर्चेत राईट टू रिप्लाय कधी झालाय का? असं नाही चालत, नियमाप्रमाणे काम करायला लागणार, नियमाप्रमाणे काम करायला लागणार आपल्याला. चला चर्चा संपली आहे, आता बिल घ्या. शासकीय विधेयके 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 36. क्रमांक 36 संयुक्त समितीच्या अहवालानुसार विधान परिषदेने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी संमत केल्याप्रमाणे सहमती देण्यास देण्यात यावी असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 या संयुक्त समितीच्या अहवालानुसार विधान परिषदेने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी संमत केल्याप्रमाणे सहमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 या संयुक्त समितीच्या अहवालानुसार विधान परिषदेने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी संमत केल्याप्रमाणे सहमती देण्यात यावी काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 या संयुक्त समितीच्या अहवालानुसार विधान परिषदेने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी संमत केल्याप्रमाणे सहमती देण्यात येत आहे. टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाला.